उपदेशक अध्याय 8। ज्ञानी पुरुषासमान कोण आहे? कोणत्याही गोष्टीचा उलगडा करण्याचे कोणाला समजते? ज्ञान मनुष्याचे मुख तेजस्वी करीते, तेणे करून त्याच्या मुखाचा उद्धटपणा पालटतो। मी म्हणतो की राजाची आज्ञा पाळ, तू देवाची शपथ घेतली आहे म्हणून ती पाळ, त्याला सोडून जाण्याची घाई करू नको, दुष्ट मसलतीत शिरू नको, कारण त्याला आवडेल ते तो करीतो। राजाचा शब्द तर प्रबळ असतो, तू हे काय करीतोस असे त्याला कोण म्हणेल? जो आज्ञा पाळितो तो अनिष्ट पाहणार नाही। नेमिलेला काळ व न्याय समय हे ज्ञान्याच्या मनाला अवगत होतील। प्रत्येक गोष्टीला नेमिलेला काळ व न्याय समय असतो, कारण मनुष्याची भयंकर दुर्दशा होते। पुढे काय होणार हे त्याला ठाऊक नसते, कसे काय होणार हे त्याला कोण सांगेल? प्राणावर कोणा मनुष्याची अशी सत्ता नसते की तो त्याला जाऊ देणार नाही। मरण दिवस कोणाच्या स्वाधीन नाही, हा संग्राम कोणाला सुटणार नाही। दुष्कर्म आपल्या मालकाचा बचाव करीत नाही, हे सर्व मी पाहिले आहे। भूतलावर चालू असलेल्या सर्व कृत्यांकडे मी आपले चित्त लाविले आहे। एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करीतो, त्यावेळी माझ्या नजरेस असे आले की दुष्टांना मूठ माती मिळून ते विराम पावतात। धर्माने वागणाऱ्यास पवित्र स्थान सोडून जावे लागते आणि नगरातील लोक त्यास विसरून जातात, हेही व्यर्थ। दुष्कर्माबद्दल शिक्षा तत्काळ होत नाही, म्हणून मानव पुत्रांचे मन दुष्कर्म करण्याकडे प्रवृत्त होते। पापी शंभरदा पाप करून पुष्कळ दिवस वाचला तरी माझी खात्री आहे की देवाचे भय बाळगणारे जे त्यास भिऊन वागतात त्यांचे कल्याणच होईल, पण दुष्टाचे कल्याण होणार नाही व त्याचे छायारूप आयुष्य दीर्घ असणार नाही, कारण तो देवाला भिऊन वागत नाही। पृथ्वीवर आणखी एक व्यर्थ गोष्ट घडते। असे काही धार्मिक लोक असतात की दुष्टांच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती यांची होते, आणि असे काही दुर्जन असतात की धार्मिकांच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती यांची होते, हेही व्यर्थ असे मी म्हटले। मग मी हास्य विनोदाची प्रशंसा करून म्हणालो, ह्या भूतलावर मनुष्याने खावे प्यावे व चैन करावी यापेक्षा इष्ट त्याला काही नाही। देवाने त्याला या भूतलावर जो आयुष्यकाल दिला आहे त्यात श्रम करीत असता एवढेच त्याच्या बरोबर राहणार। मग ज्ञानाची ओळख करून घेण्याकडे व पृथ्वीवर चालू असलेला उद्योग पाहण्याकडे मी आपले चित्त लाविले, कारण अहोरात्र ज्यांचा डोळ्यास डोळा लागत नाही असेही लोक असतात। मग मी देवाच्या सर्व करणीकडे लक्ष दिले, तो असे दिसून आले की भूतलावर जो काही उद्योग चालला आहे त्याचे तत्व मनुष्याला कळत नाही। शिवाय मनुष्याने परिश्रम करून त्याचा शोध केला तरी त्याचा थांग लागत नाही। ज्ञानी पुरुष म्हणेल की मी ते शोधून काढीन, तर त्यालाही त्याचा थांग लागावयाचा नाही।